नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. विमानतळाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होण्याची इच्छा मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विमानतळाची आधी हवाई पाहणी केली, नंतर टर्मिनलची इमारत, धावपट्टीची साईट यांचीही पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मॉडेल रूमला भेट देत संपूर्ण विमानतळाचं मॉडेल समजून घेतलं. नवी मुंबई विमानतळाचं काम 2024 पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. मुंबई समृद्धी हायवे याचं लोकार्पण देखील पहिला आणि दुसऱ्या टप्प्याचं झालं. MTHL पण लोकार्पण लवकरच होईल आणि तशाच प्रकारचा हा देखील महत्त्वाकांक्षी प्रकल्प ज्यांच्या शुभ हस्ते म्हणजे मोदी साहेबांच्या शुभ हस्ते याचं भूमिपूजन झालं आणि आमची अपेक्षा अशीच आहे की याचं देखील उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते झालं पाहिजे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे. See you.